माझे यूट्यूबचे व्हिडिओज बघून आता बरेच लोकं काही ना काहीतरी विषय सुचवत असतात. तसे माझी मैत्रीण वर्षा हिने सुचवलं की मंजिरी तू भोंडल्याची गाणी करून एकदा टाकशील का, कारण ही सगळी गाणी आता तेवढी पाठ राहत नाहीत. आणि मला एकदम खरंच असं वाटलं की भोंडल्यांच्या गाण्यांमध्ये मराठी भाषेचं जे रूप आहे ना ते इतकं गोड असं एक रूप, निरागस असं रूप आलेलं आहे. आणि बरेचदा आपल्या असं लक्षात येतं की अगदी सोप्या चालीतली आणि सोप्या शब्दातली गाणी आपण जेव्हा गातो तेव्हा एक जगणंसुद्धा खूप छान सोपं झालेलं वाटतं त्या गाण्यांबरोबर आपण असताना. आणि नक्कीच परंपरेनं चालत आलेली ही आपल्याकडची गाणी आहेत. लहानपणी मला आठवतं आहे आमच्या एका काकूंकडे त्या नऊही दिवस भोंडल्यासाठी बोलवायच्या आम्हाला सगळ्यांना. त्यांची मुलगी आमची मैत्रीण होती आणि नऊ दिवस त्या इतकं आम्हाला कौतुकानी छोटा छोटा खाऊ खिरापत म्हणून द्यायचं आणि शेवटच्या दिवशी जेवण असायचं. तर 6 महिन्याची परीक्षा असली तरीसुद्धा एक आकर्षण होतं, त्यामुळे सगळ्या मैत्रिणी एकत्र यायच्या आणि मिळून आपण काहीतरी एक छान गोष्ट करतो आहे हा आनंद नक्कीच त्या दिवसांमध्ये भरून राहिलेला असायचा. दिवाळीची चाहूल लागलेली असायची आणि त्याच्या आधी हे सगळं छान असं घडत असायचं. भोंडल्यांची मला आठवत आहेत तेवढी गाणी मी कालपासून स्वतःची गुणगुणून पाहिली, तर त्याच्यामधले जे विषय आहेत ना ते सगळे लहान मुलींच्या तेव्हाच्या खेळाचे पण आहेत की खेळ गीतं थोडी आपण असे त्याला म्हणू शकतो की एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू आहे किंवा आला चेंडू गेला चेंडू आहे, पानं फुलं शेती भाती, मग राम सीता कृष्ण ते सगळे आलेले आहेत आणि खाऊ आलेलं आहे. तर असं सगळं यमकांची मजा त्याच्यामध्ये खूप छान आहे. आणि एकातनं एक उलगडत गेलेली गाणी की जी आपोआपच एका काय म्हणतो आपण सलग म्हणत राहण्याने पाठ होत जातात. आणि तेव्हा पहा अप्रत्यक्षपणे असं होत असेल नकळता की 9 दिवस ती गाणी म्हणली जायची ओळीने तर ती हळूहळू हळू सगळ्यांची पाठ होत असतील. त्याच्याप्रमाणे ती गंमत मला ह्या सगळ्यामध्ये खूप जाणवली. आणि एक मात्र सामाजिक अर्थाचं गाणं नंतर त्याच्यात कधीतरी ॲड झालं असेल जे आहे शिवाजी अमूचा राणा. सासर माहेरच्या गोष्टी आहेत आणि अर्थातच त्याच्यात माहेराचं कौतुकही आहे आणि सासरची तक्रार पण आहे. रुसवे फुगवे आहेत, आपल्याला कोणीतरी न्यायला यावं आणि मग बाकीच्या कोणी काही दिलं तरी नाही म्हणायचं आणि मग नवऱ्याने मात्र एवढंसं काहीतरी सांगितलं तरी हो म्हणायचं, अशा अर्थाची पण गाणी आहेत. तर ती त्यातली अगदी एक दोन झलक दाखवत मी सलग मला जेवढी आठवत आहेत तेवढी गाणी आत्ता आज इथे सादर करते. मला फार मजा आली हे सगळं आठवत राहताना सुद्धा. ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा. माझा खेळ मांडू दे वेशीच्या द्यारी, पार्वत घुमत गुरजावाणी. गुरजावाणी डोळ्याच्या सावेने टिक्क्या, आमच्या गावच्या भुलवणी बायका. ये विनिगा ते विनिगा, आमच्या आया तुमच्या आया. खातील काय दुधोंडे, हातपाय खणखणीत गोंडे. एक एक गोंडा विसा विसाचा, साड्या नांगर नेसायचा. नेसाग नेसा बाहुल्यांनो, 2.5 वर्ष पावल्यांनो. एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू, दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू. तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू, चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू. पाचा लिंबाचा पानोळा, माळ घाली हनुमंताला. हनुमंताची निळी जोडी, येता जाता कमळ तोडी. कमळाच्या पाठीमागे लागली राणी, अग अग राणी इथे कुठे पाणी. पाणी नव्हे यमुना जमुना, यमुना जमुनाची बारीक वाळू. तेथे खेळे चिलारी बाळा, चिलारी बाळाला भूक लागली. सोन्याच्या शिंपीने दूध पाजले, पाटावरच्या घडीवर निजवले. निजरे निजरे चिलारी बाळा, मी तर जातो सोनार दादा. सोनार दादा सोनार दादा, गौरीचे मोती झाले की नाही. गौरीचे मोती तांब्याच्या चुली. भोजन झाले आवळी खाली, पान सुपारी उद्या दुपारी. कृष्णाचं अंगड बाई कृष्णाचं टोपड. धोब्याकडे बाई धुवायला टाकील, शिंप्याकडे बाई शिवायला टाकील. चंद्रभागे खळबळलं, जाई जुईवर वाळवलं. चंदनाच्या पाटावर घडी घातली, घडीचा घडी रंग बाई कृष्णाचा पलंग.
चारी रात्री जन्मले श्रीरंग, आला चेंडू गेला चेंडू लाल चेंडू जुगारीला, आपण दोघे हत्ती घोडे राम चाले पायी, राम गवेची तो कळ्या सीता ग गुंफी ते माळा, आल्या ग लगीन वेळा जर तारी घातला मंडप, मंडप मंडप बसले पाटील पाटील पाटील, तिळूबाई राणा तिळूबाई राणा मुंजा बाळा, मुंजा बाळाची मुंज करोनी तीळ पोती सावत माळ, सावता सावता सरबत काढ सरबत काढायचा आणा दोर, आणा दोर बांधा चोर बांधा चोर झाडाला, झाड डबक फूल डबक ते बाई फूल तोडील, मैना माथा खोवील मैना तुझे केस ग मोतियाचे गोज ग, मैना तुझा खोपा ग उंदीर घेतो झोका ग। खरं तर हे फेर धरून सगळ्यांनी मिळून म्हणायची गाणी आहेत, आणि मला आठवत आहे की हे सगळं म्हणून झालं की एकदा हसणं व्हायचं, ते मैनेचे घोस जे आहेत ना तिच्या तिचे केस लांब सडक ते तेव्हाही कुठेतरी असं खूप छान जाणवलं होतं, आणि आताही मला आठवताना त्याची आठवण आली। बऱ्याचशा जाहिरातींमध्ये असे आपण लांब सोडलेले केस पाहतो, आणि उंदीर घेतो झोका ग ह्याला तर काही अर्थ नाही। तर ह्या सगळ्या गाण्यांना काही खूप छान अर्थ असेल सुद्धा, तो शोधायचा कधी ते सापडलं तर त्याचाही व्हिडिओ करून मी नक्कीच टाकेन। आजचा उद्देश फक्त त्या गाण्यांची एक छान आठवण काढणं आहे, जितकी छान छान गाणी आठवतात तितकी। दुसरं छान गाणं असं ऐकत नाही, आणि मला फार गंमत वाटली की त्यानंतर कित्येक वर्ष मी गोंधळाची गाणी म्हटली नाही आहेत, पण आजही म्हणताना ती सलगपणे ऐकत नाही आठवत जात आहेत। अक्कण माती चिक्कण माती अशी माती, सुरेख बाई खड्डा तो खणावा, असा खड्डा सुरेख बाई जात ते रोवाव, अस जात सुरेख बाई सपिटी दळावी, अशी सपिटी सुरेख बाई करंजा कराव्या, अशा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या, अस तबक सुरेख बाई शेल्याने झाकाव, असा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा, अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी, असं माहेर सुरेख बाई खेळाया मिळत, असं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीत। छोट्या वयात त्यावेळेला लग्न होत होती, त्याच्यामुळे माहेरी जाऊन खेळायला मिळतं हे किती गोड आहे, आणि मग सासरी तिला कष्ट पडत होते, खायला पण मिळत नसेल पाहिजे तसं, त्यामुळे तोही संदर्भ कुठेतरी ह्याच्यामध्ये आलेला आहे, त्या अर्थी ही गाणी सामाजिकसुद्धा आहेतच। दुसऱ्या फुगव्याची गाणी आहेत, त्यातली दोन गाणी मला आठवत आहेत, आणि त्याच्या चाली पण फार गोड आहेत। यादवराया राणी रुसून बसली कैसी, सासूरवासी सुन घरासी येईना कैसी, सासू गेली समजावयाला चला चला सुन बाई आपल्या घराला, गोठ पाटल्या देते तुम्हाला गोठ पाटल्या नको मजला, मी नाही यायची तुमच्या घराला। यादवराया राणी रुसून बसली कैसी, सासूरवासी सुन घरासी येईना कैसी, नणंद गेली समजावयाला चला चला वहिनी बाई आपल्या घराला, माझा छल्ला देते तुम्हाला तुमचा छल्ला नको मजला, मी नाही यायची तुमच्या घराला। यादवराया राणी रुसून बसली कैसी, सासूरवासी सुन घरासी येईना कैसी। असं करत करत मग दीर जावा सासरे सगळे तिला समजवायला जाणार, एक एक काहीतरी तिला आमिष दाखवणार, आणि शेवटी नवरा जे काय म्हणेल त्याला ती हो म्हणणार, म्हणजे नवऱ्यावरती रुसून गेली असणार। पण या गाण्याकडे आता बघताना मला असं वाटतं की सुनबाई वहिनीबाई राणी असं म्हणून तिला पण एक छान मान दिलेला आहे, आणि एक प्रेमाचं नातं हळूहळू तिच्याशी जोडलेलं आहे। याच्यात नणंद येऊन गेली आहे, तर नंदा भाऊजा या दोघीजणी तर आपल्या सगळ्यांना नक्कीच आठवत असेल।
नणंद भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनींनी खाल्लं आता माझा दादा येईल ग दादाच्या मांडीवर बसेन ग दादा तुझी बायको चोरटी असू दे माझी चोरटी घे काठी घाल पाठी घरा घराची लक्ष्मी मोठी। आता कोणाच्या पाठीत काठी घातली हे मात्र आपल्याला माहिती नाही, पण ही नणंद ही छोटीशी हे लक्षात येतं की आणि ह्याच्यावरनं मला अलीकडचं गोरी गोरी पानसारखं गाणंसुद्धा हे गाणं आता आठवताना आठवत राहिलं। अजून एक गाणं रुसऱ्याचं आहे आणि त्याच्यामधलं ते झिप्र कुत्र फारच गंमत वाटायची बरं कारण ते डोळ्यासमोर सुद्धा यायचं। अरडी ग बाई परडी परडी मध्ये फूल ग दारी पाहुणा कोण ग दारी पाहुणी सासू ग सासूनी काय आणलंय ग सासूनी आणले तोडे ग तोडे मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई झिपऱ्या कुत्र्याला सोडा ग बाई सोडा ग बाई। अरडी ग बाई परडी परडी मध्ये काय ग परडी मध्ये पाहुणा ग आज कोण पाहुणा ग असं म्हणत या गाण्यामध्येही सगळे पाहुणे। आणि मला हेही आठवत आहे की पूर्वी त्या जे दागिने या गाण्यात होते तिथे हळूहळू टी व्ही फ्रीज या गोष्टी आम्ही गाण्यांमध्ये म्हटलेल्या मला आठवत आहेत की आणि तरी ती जात नाहीच आणि मग शेवटी नवऱ्याने म्हणवल्यानंतर ती त्याच्याबरोबर जाते। तर ही अशी काही गमतीशीर गाणी आहेत। आता एक छान गाणं मला आठवत आहे कोथिंबीरी बाई ग आता कधी येशील ग आता येईन चैत्र महिन्यात चैत्रा चैत्रा लवकर ये हस्त घालीन हस्ताला देव बसविन देव्हाऱ्यात देव्हाऱ्याच्या चौकटी उठता बसतालात बुक्की। याच्यामध्ये अपभ्रंशित शब्द आल्याची सुद्धा शक्यता आहे कारण एक गाणं वेगळीकडे चाललं आणि त्याचा शेवट एकदम एक वेगळा झाला पण मिळून म्हणतानाची गंमत या गाण्यांमध्ये खूपच आहे। मी म्हणलं तसं एक सामाजिक संदर्भ असलेलं गाणं मला नेहमी आठवतं आणि छान किती छान ते इन झालं आहे या सगळ्यामध्ये त्याची मला गंमत वाटली। शिवाजी आमूचा राणा त्याचा तो तोरण किल्ला किल्ल्यामध्ये सात विहिरी सात विहिरींमध्ये एक एक कमळ एक एक कमळ तोडील भवानीला अर्पण केलं भवानी माता प्रसन्न झाली शिवाजीला तलवार दिली तलवार घेऊन आला हिंदूंचा राजा तो झाला हिंदूंनी त्याचे स्मरण करावे हद्या पुढे गाणे गावे। हे एक छान गाणं। आता बोलला संतानाचं जे गाणं आहे ते म्हणणार आणि मग त्याच्यानंतर खिरापतीला काय गचं गाणं आहे अशी दोन गाणी मला शेवटची आठवत आहेत। आणि भुंडलाच्या या गाण्यामध्ये सुद्धा यमक कसं जुळवलं आहे ते लक्षात येतं। सकाळी तर कोणाला भुंडला करायची तेव्हा वेळ मिळत नसेल शाळा असायच्या आणि सगळं, पण त्याच्या आधीच्या पिढीत पण म्हणत असतील तर जे काही सापडत आहे आठवत आहे ते मी म्हणते। आडबाई अडोणी आडाचं पाणी काढोणी आडात पडली भिगबाळी आमचा भोंडला सकाळी आडबाई अडोणी आडाचं पाणी काढोणी आडात पडली सुपारी आमचा भोंडला दुपारी आडबाई अडोणी आडाचं पाणी काढोणी आडात पडली शंकरपाळी आमचा भोंडला संध्याकाळी आडबाई अडोणी आडाचं पाणी काढोणी आडात पडली कात्री आमचा भोंडला रात्री आडबाई अडोणी आडाचं पाणी काढोणी आडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला। आता कित्येकदा असं सुद्धा कोणी म्हणू शकेल की काय आहे ह्याच्यात किती हे बालिश आहे, तर ते छोटे छोटे मुलंच करत होते त्यामुळे ते बालिशच असणार ना आणि किती निरर्थक आहे असंही वाटू शकेल, पण मी म्हणते अलीकडे तर आपण किती निरर्थक गोष्टी करतो त्यातनं तर काहीच मिळत नाही आपल्याला। यामधून निदान आपल्याला पाठांतर शब्दांची गंमत आणि एक सगळ्या गाण्यांमधलं एक सलगता या गोष्टी दिसल्याशिवाय राहत नाहीत आणि एक भाषेचं गोड असं रूप मी म्हणलं तसं। आता शेवटचं गाणं आहे आणि गोड रूप तुम्हाला लगेच वाटेल आत्ताच्या गाण्यामध्ये कारण एकुला पेकुला असे ह्याच्यामध्ये रूपं आलेली आहेत
हे सगळ्या ह्याच्याबरोबर हळूहळू हे खाऊ वाटणं सुरू झालं असेल एक आकर्षण म्हणून त्या त्या दिवशीचं. आत्ता पाहिजे तसे ऑर्डर पाहिजे तशी पार्सल घरी येऊन खायची तेव्हा पद्धत नव्हती ना, आणि आपोआपच एक बरोबर डाएट पण होत होतं नॅचरल असं मला वाटतं. आता मनात आलं की आपण मनात आलं ते मागवतो आणि मनात येईल त्यावेळेला ते खातो, त्यामुळे वेगळं खाण्याचं आकर्षण कदाचित आपल्याला वाटतही नसेल, पण तेव्हा त्या खाऊची गंमतसुद्धा वाटत असणार सगळ्या मुलींना. आणि त्या वयाच्या मुलांना जरा वाटत पण असेल की हे बरं आहे या मुलींचं काय हे कौतुक चाललं आहे. तर माझे काही मित्र मला म्हणाले सुद्धा, गेले 2-3 दिवस मी भुंडल्याबद्दल सगळ्यांशी बोलते आहे की हो आम्हाला पाटावरती हत्ती काढायला आम्हाला बोलवलं जायचं आणि मग त्याला झेंडूची माळ घातली जायची. तर मला वाटतं समृद्धीचं ऐश्वर्याचं प्रतीक आणि आपोआपच लहान मोठ्या सगळ्यांकडून झालेलं हे ही त्याची एक प्रकारे पूजा असा पण यातनं एक अर्थ नक्कीच आहे असणार. आणि मग तो मित्र म्हणाला पण मग आम्ही म्हणे खूप मजा करायचो की आम्हाला जास्त खिरापत कशी मिळेल आणि भुंडल्याची कशी मजा करता येईल आम्हाला काहीतरी चेष्टा करता येईल असे पण आम्ही चिडवाचिडवी तेव्हा खूप करायचो. तर ते तर आपले मित्र नेहमीच करत असतात आपल्याला माहिती आहे. तर ती गंमत त्या काळाची गंमत आहे या सगळ्या गाण्यांमध्ये छान जपून ठेवलेली. तर शेवटचं हे खिरापतीला काय गचं गाणं म्हणते. माळ्याचं माळ बाई माळ रंजना, फुलाचं फुल बाई फुल रमणा, माळ्याने सांडली भिगबाळी हुडकून गेली गवसेना, गवसली फोड सापडेना सर्प म्हणे मी एकूला, दारी आंबा पेकूला दारी आंब्याची कोय ग खिरापतीला काय ग. मी एकटीने गाणी म्हटली आहेत पण तुम्ही नक्कीच याच्याबरोबर ग्रुपने आपापल्या घरी गाणी आठवून पाहू शकता, आठवली तर ती शेअर पण करू शकता कमेंट बॉक्समध्ये. थँक्यू. पुन्हा काहीतरी छान असंच घेऊन पुढचा व्हिडिओ बनवेन.